कसे असावे कसे छान स्वच्छ लखलखते दर्पण जसे जिणे आपुले असावे कसे असावे कसे जिणे आपुले असावे कसे असावे कसे शुद्ध निरोगी सकस पियाणे जसे छान स्वच्छ लखलखते दर्पण जसे गावाचं नाव जिल्हा वर्तमानपत्रात झळकलंय बघितलंस काय बघा बघितलं मी नाही बघितलं मी विचार ना नाही आमच्या गावाची बदनामी झाली म्हणून पोटात गुदगुला होत असते ना अरे कसली बदनामी काय बोलतो सचिन मग काय संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानाचा निकाल जाहीर झाला आणि त्यात विजेत्या गावांची यादी जाहीर झाली बर कालच्या जिल्हा वर्तमानपत्रात अस्वच्छ गावांची यादी जाहीर झाली अस्वच्छ गाव म्हणजे समितीने ज्यांना 35% पेक्षा कमी गुण दिलेत ना ती गाव यात आमचं गाव आहे अरे तुझे सरपंच आहेत ना गावचे नाहीत ना नाहीत ना सरपंच सरपंच म्हणते काय गावभर जाणून घ्यायचं का गावकऱ्यांनी काय मनावर घ्यायला नको का असं कसं म्हणता तुम्ही चिडू नको चिडू नको मला आय मीन आम्हाला तसं कोणालाच काय म्हणायचं नव्हतं मग कसं म्हणत होतं अरे पण मित्र तुझ्या गावाचं नाव बदनाम झालं तर आम्हाला कसा आनंद होईल अरे सचिन यापुढे तुझ्या गावाचं नाव अस्वच्छ गावांच्या यादीत येणार नाही यासाठी आपण सगळे जण झटूया तुम्ही खरं म्हणताय अरे खरं अरे व्हेरी गुड खरं चालू चला 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 साहेबांना सांगा आम्ही मंगळवारी येतो म्हणून हा बर तुमचं काम करून टाकले हा हे घ्या नमस्कार या तुम्ही काय सचिन काय काय म्हणतोय कॉलेज कॉलेजचा काहीच प्रॉब्लेम नाही बाबा पण प्रॉब्लेम आपल्या गावाचा आहे गावचा प्रॉब्लेम म्हणजे अहो बाबा जिल्ह्यातील अस्वच्छ गावांच्या यादीत आपल्या गावाचं नाव येतंय आणि एकदा नाही दोनदा नाही तर 4 वर्ष त्या यादीत आपल्या गावाचं नाव येतंय बाबा सरपंच म्हणून तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो वाटत रे अरे खूप वाईट वाटत अरे पण काय करणार गावच्या सहकाऱ्यांशिवाय काहीच करणं शक्य नाही बघ मग आपण त्यांना समजावून सांगूया ना खूप प्रयत्न केले पण पालत्या गड्यावर पाणी स्वतःचं उदाहरण घालून द्यावं म्हणून आपल्या घरामध्ये शौचालय बांधून घेतलं तरी सुद्धा त्यांच्यावर काही फरक पडला नाही शेवटी उघड्यावर जाणं चालूच मग मला सांग आपला गावचा नंबर अस्वच्छ गावाच्या यादीत लागणार नाही तर मग काय नाही बरोबर आहे पण हे सगळं बदलायला नको का म्हणजे कॉलेजचे मित्र मला हेच सांगत होते कॉलेजचे मित्र अरे मग चालेल की आपण एक काम करूया मी ग्रामसभा बोलवतो आणि त्याच्यामध्ये तुझ्या मित्रांनाही बोलवून घे आम्ही अरे म्हणजे मी फक्त सुरुवात करून देईल आणि मुख्यतः तुम्ही तरुणांनीच ही सभा हँडल करायची ठीक आहे मग मी मित्रांशी तसं बोलून घेतो हा पण एक गोष्ट ध्यानात ठेवा गावच्या लोकांना स्वच्छतेचं महत्व माहित आहे पण काय माहितीये का कळतोय पण वळत नाही अशी अवस्था आहे बघा हा मग आपण एक काम करूया ना ते देऊगावचे डॉक्टर मापुसकर आहेत ना त्यांना बोलवू ना ग्रामसभेत आमच्या एनएसएसच्या शिबिरामध्ये त्यांनी शौचालयाबद्दल खूप छान माहिती दिली होती त्यांना सांगूया गावकऱ्यांची कान टोचायला काय असं म्हणतोस हा अरे मग चालेल ना चालेल ना नमस्कार गावकरी मंडळी आज आपल्या एका गावच्या महत्वाच्या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे तुम्हाला माहिती आहे की संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान पुऱ्या महाराष्ट्रामध्ये गेली 4 वर्ष जोरात चालले अहो त्याच्यामध्ये कित्येक गावांनी बक्षिसं मिळवली नंबर मिळवले पण आपलं गाव आहे तिथंच आहे अजून अहो गेली 4 वर्ष जिल्ह्यातल्या अस्वच्छ गावांच्या यादीत आपल्या गावाचं नाव आहे
याचं मुख्य कारण काय माहिती आहे काय? याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या गावात शौचालय नाही. किती वर्ष किती वर्षी आपण अस्वच्छ गावांच्या यादीत राहणार आहोत? हा, हे कुठंतरी बदलायला पाहिजे. अहो सरपंच, अस्वच्छ गावच्या यादीत राहायची आम्हाला काय हौस आहे का? पण शौचालयाचं कलम परवडणार कसं? त्याच्याकरता आपण ही ग्रामसभा इथे घेतलेली आहे. तुम्ही सचिनला ओळखताच. सचिन आणि त्याचे कॉलेजचे काही मित्र मैत्रिणी आजच्या आपल्या सभेला हजर आहेत. तेव्हा तरुणांचं मनोगत काय आहे ते आपण सचिनकडून ऐकूया. गावातल्या सगळ्या वडीलधाऱ्यांना माझा नमस्कार. आपल्या गावाला जो अस्वच्छतेचा आणि रोगराईचा कलंक लागलाय तो आपण सगळ्यांनी मिळून पुसून टाकला पाहिजे. आणि तसं जर करायचं असेल तर शौचालय बांधण्यापासून आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही. आता एक मला कळतंय की पैशाचा मुद्दा हा येणारच, नाही खर्च हा होणारच, पण मला एक सांगा, रोगराईच्या दवापाण्यावर होणारा खर्च आपण ध्यानात घेतलाय नाही की नाही? हे बघा, शौचालय बांधण्याला जो खर्च येणार ना तो एकदाच येणार, पण त्यामुळे दवापाण्याचा रोजचा खर्च आपला कायमचा मिटणार आहे. त्यामुळे फायदा आपला होणार आहे, बचत आपली होणार आहे. काय बरोबर ना हरिभाऊ? आणि कसं आहे की श्रमदान करू त्यामुळे खर्च हा कमी होईल. आम्ही तरुण तुमच्याबरोबर आहोतच, त्यामुळे आम्ही श्रमदान करू. आपण सगळ्यांनी मिळून हा प्रश्न सोडवूया. काय गावकरी, बरोबर ना? बरोबर. तुम्ही ते सांगता ते आम्हाला पटतं, पण कमी खर्चातील शौचालय आम्हाला समजून द्या. बरोबर, त्यासाठीच आज आपण आपल्या इथं डॉक्टर मापुसकरांना बोलवलं. नमस्कार मित्रांनो. डॉक्टर मापुसकर हे देहूगावच्या आप्पा पटवर्धन सफाई व पर्यावरण तंत्र निकेतनाचे सचिव आहेत. गेले कित्येक वर्ष ते आरोग्य खात्यात आरोग्य अधिकारी म्हणून काम केले त्यांनी. एवढंच नाही तर त्यांना स्वच्छता दूत म्हणून बहुमानही दिला शासनाने. डॉक्टरांचा पर्यावरणावरती सखोल अभ्यास आहे. ग्रामीण भागात काम करताना संडासा अभावी रोगराई जास्त पसरते हे त्यांना जाणवलं, आणि त्यामुळे त्यांनी या कार्याला स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलेलं. त्यांच्याबरोबर त्यांचे सहाय्यक श्री जाधवही आपल्या इथं आले. तर मी मापुसकर डॉक्टरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. डॉक्टर मित्रांनो, गाडगेबाबा अभियानामध्ये आपण आपलं घोषवाक्य काय ठेवलं तर स्वच्छतेतून समृद्धीकडे. तसं पाहिलं तरी समजायला थोडंसं अवघड आहे. स्वच्छतेतून समृद्धी कशी काय? तर स्वच्छता आपण जर केली तर मध्ये आरोग्याचा टप्पा आहे. स्वच्छतेमुळे आरोग्य सुधारेल, आरोग्य सुधारलं तर समृद्धी आपोआप येणार आहे. आणि या दृष्टीने मग आपल्याला प्रयत्न करायला लागेल. आता स्वच्छतेतून आरोग्य यायचं तर स्वच्छतेकरता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती शौचालय. हे शौचालयं जर आपल्या गावामध्ये सगळीकडे झाली तर हा आरोग्याचा प्रश्न आपला आपोआप सुटणार आहे. माणसाची विष्ठा किंवा मैला जर उघड्यावर पडला तर त्यामुळे काय तोटा होतो याचा विचार आपण फारसा कधी करत नाही. आणि या दृष्टीनं आपण हा जो तक्ता आपल्या पुढं आहे त्या तक्त्याचा अभ्यास करू. उघड्यावर पडलेल्या मानवी वेष्टेमुळे माती दूषित होते, माणसांच्या हातापायांना आणि जनावरांच्या पायांना विष्ठा चिकटते आणि सगळीकडे पसरते, पाण्यात मिसळते, पाणी दूषित होतं. याच विष्ठेवर माशा बसतात, त्याच आपल्या अन्नपदार्थावर बसतात. 1 ग्रॅम मानवी विष्ठेमध्ये लक्षावधी जीवाणू असतात. अरे बाप रे, लक्षावधी जीवाणू! आता विचार करा की रोजच्या रोज आपण किती प्रचंड प्रमाणात जीवाणू उघड्यावर सोडत असतो. या जीवाणूंच्यामुळे होणारे रोग म्हणजे विषमज्वर, कॉलरा, हगवण, अतिसार, जंत, कावीळ, पोलिओ. ही सगळी मंडळी आपल्या गावामध्ये कायमची वस्तीला येतात. माणसाची विष्ठा किंवा मैला उघड्यावर पडणं टाळण्यासाठी शौचालय हा एकच मार्ग आहे, आणि त्या योगेच आपण आपल्या गावातली रोगराई टाळू शकतो. आणि त्या दृष्टीनं मग आपल्याला विचार करायला पाहिजे की शौचालय आपण कशी बांधायची, काय करायचं, कशा प्रकारची असतील, त्याच्यामध्ये काय फायदे आहेत. डॉक्टर साहेब, तुमचं म्हणणं पटतंय आम्हाला, पण मुख्य अर्थ नाही खर्चाची. डॉक्टर साहेब, शौचालय बांधायचं म्हणजे घराला एक खोली जास्तच बांधून घेण्यासारखं आहे की? गेल्या बाजार 4-5 हजारात तरी लागणारच, एवढे आणायचे कुठून? खरं म्हणजे शौचालय म्हणजे काय तर आपल्या डोळ्यापुढे कल्पना अशी असते की जो भोवतालचा आडोसा असतो तो आडोसा म्हणजे शौचालय. पण आडोसा म्हणजे शौचालय नाही. मैला जमिनीत गाडून टाकायची जी सोय आहे ती सोय
म्हणजे शौचालय म्हणजे मग बैठक त्याच्यावर असलेलं भांडं कोंबडा आणि मग विष्ठा खड्ड्यामध्ये जाण्याकरता केलेले खड्डे हे भाग म्हणजे शौचालय आणि हे अतिशय स्वस्तात होऊ शकतं याच्यामध्ये काही अडचण येणार नाही म्हणजे हा जो खर्चाचा प्रश्न आहे हा याच्यामधला तसा महत्त्वाचा मुद्दा नाही मग महिला झाकून टाकायची जी सोय आहे ती आपण कमीत कमी खर्चामध्ये कशी करता येईल हे ठरवू शकतो गरीब कुटुंबासाठी 1,000-1,500 रुपयाचा खर्च हा सुद्धा खूप आहे हे मला मान्य आहे पण आपल्या कुटुंबाच्या आणि गावाच्या निरोगी भवितव्याचा जर आपण विचार केला तर ही गुंतवणूक फार आहे असं काही मला वाटत नाही फक्त आपण त्या दिशेनं विचार करायला पाहिजे नसेल जर शौचालय होई आरोग्याची माती विष्ठे मधुनी लाखो जंत पडती उघड्यावरती डॉक्टर मापुसकरांनी आपल्याला शौचालयाबद्दल बरीच माहिती समजावून सांगितली नाही तरी सुद्धा तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही त्यांना काही प्रश्न विचारू शकता विचारा कोणाला काही शंका असतील तरी विचारा साहेब डॉक्टर साहेबांनी सांगितलं की संडास 1,000 रुपयामध्ये बांधून होतं परंतु भिंतींचं काय सांगितलं नाही त्या खर्चाचं काय नाही काय मंडळी आपण सगळ्यांनी बघितलेलंच आहे की ह्या भिंती छप्पर किंवा दरवाजा असलेलं संडासघर शौचालय हा फक्त त्या संडासासाठी असलेला आडोस आहे त्या संडासाचा मुख्य भाग नाही आहे तो कळलं का त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या कुवतीप्रमाणे ऐपतीप्रमाणे ज्याचा त्याचा आडोसा तयार करू शकतो प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे म्हणजे कसं ते जरा तुम्ही व्यवस्थित समजावून सांगा म्हणजे असं आहे बघा की समजा एखाद्याला परवडणारा असेल तर तो त्याचा आडोसा सिमेंट किंवा विटा वापरून भिंती बांधून सुद्धा तयार करू शकतो पण हे जास्तीत जास्त खर्चाचं आहे म्हणजे साधारणतः ह्याला 4,000 ते 5,000 खर्च येऊ शकतो आता हे काय प्रत्येकाला परवडणार नाही पण ज्यांना हे परवडणार नाही तो आपल्या घरातलं इतर सामान वापरून सुद्धा आडोसा तयार करू शकतो उदाहरणार्थ प्लास्टिकचे कागद खतांची रिकामी पोती कारवीच्या काड्यांपासून किंवा अगदी ज्वारीच्या कडब्यापासून बनवलेल्या कुळाच्या भिंती यापैकी काहीही आडोशासाठी वापरता येऊ शकतं आता या आडोशाला खर्चाचा प्रश्नच येत नाही ना बरोबर की नाही खरं आहे ओ साहेब पण अजून एक अडचण आहे संडास म्हणलं की त्याला साफ करण्यासाठी पाणी किती लागणार एकतर आमच्याकडे एवढी पाण्याची मारामार कुठून पाणी आणायचं एवढं नाही 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 काय मला एक सांगा आपण जेव्हा उघड्यावर संडासला जातो त्यावेळेला डब्यातनं नाहीतर बाटलीतनं पाणी घेऊन जातो ना जातो की नाही काय हो जाता ना हा मग ते साधारणतः 1.5 ते 2 लिटर पाणी आपण घेऊन जातो बरोबर पण हेच या बाबतीमध्ये आपण जर योग्य भांडं आणि जर कोंबडा यांचा वापर करून जर संडास तयार केलं तर एवढ्याशा या 1.5 ते 2 लिटर पाण्यामध्ये सुद्धा तुमचा संडास हा स्वच्छ आणि साफ राहू शकतो कळलं ते ठीक आहे पण अधून मधून साफसफाईसाठी फिनेल वापरावं लागेलच ना नाही 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 हे अगदी चुकीचं आहे तुम्ही शौचालय साफ करण्यासाठी फिनेल किंवा वेगवेगळी जंतुनाशक वापरणं हे अतिशय चुकीचं आहे कारण काय होतं हे सगळं वापरल्यामुळे शौचालयामध्ये जो मळ साठतो ना त्या मळावर प्रक्रिया करणारे मातीतले जे जीवाणू असतात ना ते मरतात या सगळ्याच्या वापरामुळे आणि मग त्यामुळे खत तयार व्हायला अडथळा निर्माण होतो हां सर ते योग्य भांडं आणि कोंबडा म्हणजे काय ते जरा आम्हाला समजून सांगाल का कोंबडा आणि योग्य भांडं हे पाण्याच्या वापराच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे आपण या शौचालयामध्ये जे मलपत्र वापरू त्याच्यामध्ये त्याचा उतार हा जमिनीच्या पातळीशी 25 ते 30 डिग्री कोन असलेला आपण वापरतो आणि ट्रॅप किंवा कोंबडा म्हणजे काय तर त्या भांड्याच्या खाली आपण मैला पलीकडे जाण्याकरता आणि त्याच्यात पाणी साचून राहण्याकरता जो एक भांडं वापरतो त्याला आपण ट्रॅप किंवा कोंबडा म्हणतो तर हा जो ट्रॅप आहे याच्यामधली पाण्याच्या थराची उंची ही 1.5 इंच ठेवायची मलपात्रातून कोंबड्याच्या पलीकडे मैला जाण्याकरता आपल्याला 1.5 ते 2 लिटर पाणी पुरतं
पाण्याच्या अडथळ्यामुळे मैला आणि त्याचं होणारं विघटन याच्यातून तयार होणाऱ्या वायूंचा घाणेरडा वास बाहेर येत नाही. शौचालयाचं बांधकाम नेमकं कसं करायचं याचा माहितगार आमच्याकडं कुठेही नाही. हे सोपं आहे. तुमच्या गावामध्ये आधीच जे गवंडी काम करणारे गवंडी असतील त्यांना आपण थोडंसं ट्रेनिंग दिलं की ते तयार होतील आणि तुमच्या गावातल्या गावात तुम्हाला शौचालय बांधता येतील. पण हे भांडं आणायचं कुठून आणि ते योग्य आहे की नाही कसं ठरवायचं? हो पण सरपंच तो खड्डा घ्यायचा किती आणि त्याचं मोपमाप कसं काढायचं? हो पण आखणी करून बांधकाम प्रत्यक्ष कसं करायचं हे जर आम्हाला प्रत्यक्ष सगळ्यांना पाहायला भेटलं तर खूप बरं होईल नाही का? अगदी बरोबर आहे. आपल्याला एक करता येईल, तुमच्या गावातला जो कोणी पहिल्यांदा शौचालय बांधायला तयार होईल त्यांच्या घरी मी स्वतः येईन आणि योग्य ते मार्गदर्शन करीन. म्हणजे मग ते गवंडी तयार झाले की तुम्हाला पुढचा प्रश्न सुटेल. मग बोला मंडळी, आपल्या गावामध्ये पहिल्यांदा शौचालय बांधायला कोण तयार होते? मी तयार आहे. वा शेवंत बाई वा, नाही म्हणजे पहिला मुहूर्त तुम्ही केलात. तुमच्या घरापासून पहिलं शौचालय सुरू होणार. हा मग केव्हा मुहूर्त करायचा बोला? परवा सकाळी 9 वाजता. 9 वाजता? तर मग ठरवत मंडळी, परवा सकाळी 9 वाजता शेवंताबाईच्या घरी सगळ्यांनी जमायचं. ठरलं? काय ग शेवंता, त्या ग्रामसभेमध्ये तुला पुढे पुढे करायला कुणी सांगितलं होतं? त्यात पुढं पुढं काय केलं? शौचालय बांधायला हो म्हणलं एवढंच ना. वय अरे पण काय विचारायची रीत भात आहे का? नाही तर सगळं सोडलं तुम्ही. आता ते बी खरंच आहे, माझं चुकलंच म्हणा. पर काय वावग बोलले का मी? वावग नाही पण खर्चाचं काय? हा अरे पैका आणायचं कुठनं? चोऱ्या मारा करायचं काय आम्ही? माझं ऐकून तर घ्या, तुम्हाला जमतील तेवढे द्या तुम्ही. अरे वा, जमतील तेवढं द्या म्हण आणि मरल्या पैशाचं त्याची तरतूद कोण करणार? मग तेच तर सांगते मी. अपरवाच आमच्या महिलांची सभा झाली, त्यात मला आरोग्याचं महत्व कळलं आणि तेव्हा आम्ही समद्यांनी ठरवलंय की येळ पडली तर एखादा दागिना मोडायचा, पर प्रत्येकीच्या घरात शौचालय बांधायचंच. आता मात्र तुमच्या बायकांची हद्दच झाली. आता हद्द म्हणा नाही तर हट्ट म्हणा, पण आता एकदा निर्णय घेतलाय ना तर तो बदलायचा नाही. वार वा डोसक तुमच, शौचालयासाठी तुम्ही दागिना मोडायला लागलात ते बघ तुम्हाला अशी भाषणच करू नकोस. ऐका तरी माझ, दागिन्यांचं काय? दागिना आज ना उद्या करता येतील, पर शौचालय बांधायचं काम लांबणीवर टाकून चालणार नाही, आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्यासाठी. ते बी खरंय म्हणा. आणि म्या म्हटलं नाहीतरी आज ना उद्या आपल्याला शौचालय बांधायचंच आहे ना, मग आपलाच का नको म्हणून नंबर पहिला? म्हणून केलं वाईस पुढं पुढं. अरे वा वा ग माझी बाई, काय डोस काय तुझ, तुझी तर मीठ मोरीने आता दृष्टच काढायला पाहिजे. चला बाई, तुमचं एक काहीतरीच असतंय बघा. मंडळी, सुरुवातीला संडास आखणी आणि खणण्यासाठी 12 फूट लांब आणि 11 फूट रुंद आयताकृती चौकोन आखून घ्यायचा.
चौकोनाच्या बाजूला धरून 2.5 फूट त्रिज्येचे 2 खड्डे आखून घ्यायचे. या 2 खड्ड्यांमध्ये आपण 2 पाझर खड्डे बांधणार आहोत. शौचालयाच्या बांधकामासाठी 5 फूट रुंद आणि 4 फूट लांब चौकोन आखून घ्यायचा. पुढील चौकोनाच्या भागामध्ये आपण बैठक आणि संडास घर बांधणार आहोत. पाझर खड्डे साधारण 4 फूट खोल खणावे. बैठक आणि संडास घराच्या पायासाठी आवश्यकतेप्रमाणे योग्य थर मिळेपर्यंत पाया खणायचा. चेंबर आणि पाईप करता गरजेप्रमाणे पाईप गाडला जाईल इतपत जमीन खणून घ्यायची. खड्ड्यांचं बांधकाम करताना त्यांचा आतील व्यास सुमारे 3 फूट धरायचा. हे बांधकाम करताना मध्यभागी ओळंब्यांमध्ये काठी किंवा पाईप उभा करायचा. बरमंडळी, जिथे वीटकाम होणार असेल त्याच्या खाली सुमारे 3 इंचाचा PCC थर टाकायचा आणि त्यांच्या सहाय्याने 1.5 फूट त्रिज्या धरून तार गोल फिरवून बांधकाम केलं तर बांधकाम खूप लवकर झपाट्याने आणि योग्य मापात होतं. तळातील विटांच्या 2 थरांचं बांधकाम नेहमीसारखंच करायचं. नंतरच्या थरातील एका आड एक थरामध्ये मात्र 2 इंच रुंदीची सुमारे 6-7 भोकं ठेवायची. याप्रमाणे 3 फूट उंचीपर्यंत बांधकाम झालं की मात्र वरच्या 1 फूट बांधकामाच्या थरामध्ये भोकं ठेवायची नाही. सगळ्यात वरचा थर शक्यतोवर जमिनीच्या वर 3 इंच ठेवावा, म्हणजे पावसाळ्यामध्ये वरच्या बाजूने पाणी खड्ड्यात जाणार नाही. संडासघरासाठी बैठकीचं बांधकाम करताना किंमत कमी करण्याच्या दृष्टीने संडासघराचं आतलं माप साधारणतः 3 फूट रुंद आणि 3.5 फूट लांब असेल अशा प्रकारे चौथऱ्याचा आकार घ्यायचा. भांड्याची कोंबड्यासह उंची 18 इंच असते. बैठकीमध्ये कोंबडा आणि मलपात्र बसवताना मागच्या भिंतीपासून संडासाच्या भांड्याची मागची बाजू सुमारे 6-7 इंच येईल अशा अंदाजाने कोंबडा बसवायचा. मलपात्र बसवताना ते चारही बाजूने एका पातळीत राहील याची काळजी घ्यायची, बरं का? आणि पायटे बसवताना मात्र शक्यतोवर एकमेकांना समांतर बसवायचे. 2 पायट्यांमधील अंतर साधारण मागे आणि पुढे सुमारे 9-10 इंच ठेवायचं. कोंबड्यापासून पाईप बाहेर काढून तो चौथऱ्याच्या मागे केलेल्या चेंबरमध्ये सोडायचा. चेंबरमध्ये इंग्लिश वाय हे अक्षर असतं की नाही, त्या इंग्लिश वाय आकाराची वाट करून देऊन पुढे 2 पाईप लावून ते खड्ड्याला जोडायचे. एकावेळी मैला एकाच खड्ड्यात जाईल अशी सोय करायची. त्यासाठी दुसऱ्या खड्ड्याकडे जाणाऱ्या पाईपाला बोळा बसवायचा. आता झाकणासाठी शहाबादी फरशी किंवा कडप्पा किंवा फेरोसिमेंटपासून बनवलेली झाकणं, यापैकी जसं उपलब्ध असेल त्यानुसार किंवा आपल्याला परवडेल त्या आपल्या किमतीच्या सोयीनुसार आपण ते वापरायचं. दरवाजा किंवा छप्पर स्थानिक परिस्थितीनुसार जसे स्वस्त पडतील तसे वापरायचे. सूर्यप्रकाश आणि हवा येण्यासाठी मागच्या बाजूला खिडकी मात्र ठेवायला विसरायचं नाही. खड्डा भरायला साधारणतः किती दिवस लागतात? बघा, साधारणतः 4-5 माणसांच्या कुटुंबाला एक खड्डा भरायला 4-5 वर्ष लागतात. आणि एकदा का तुमचा तो खड्डा भरला की संडासाच्या मागे जे चेंबर असतं ते चेंबरचं झाकण उघडायचं आणि त्या भरलेल्या खड्ड्याचा जो पाईप असतो त्या पाईपाला बोळा बसवायचा आणि मैलाचा जो प्रवाह आहे तो दुसऱ्या पाईपाचा बोळा काढून दुसऱ्या खड्ड्याकडे वळवायचा आणि चेंबरचं झाकण मात्र परत नीट लावून ठेवायचं. पण साहेब, 4-5 वर्षानंतर दुसरा खड्डा भरणार, मग काय करायचं? अरे असं काय करताय, आपला पहिला खड्डा रिकामा होऊन तयार असणार की? म्हणजे तो कसं काय रिकामा असणार? म्हणजे असं बघा की तुमचा खड्डा भरला आणि तो एकदा तुम्ही बंद केलात की वर्षभरामध्ये त्यातल्या मैलाचं अगदी मातीसारख्या खतात रूपांतर झालेलं असतं. त्याला अजिबात कुठल्याही प्रकारचा घाणेरडा वास येत नाही, त्यात कुठल्याही प्रकारची घाण ओरत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यातले जे काही जीवजंतू रोगजंतू असतात ना ते वर्षभराच्या काळामध्ये नाहीसे झालेले असतात, कम्प्लीट. कळलं? अगदी सोन्याच्या मोलासारखं सोनखत तयार झालेलं असतं. ते सोनखत काढायचं आणि मग ते तुम्ही तुमच्या शेतात नेऊन वापरू शकता किंवा बाजारात नेऊन विकायचं, बरोबर की नाही? म्हणजे खड्डाही रिकामा तुमचा आणि पैशापाई पैशाचीही मिळकत आहे की नाही, फायदाच फायदा. चला मंडळी, आज कुठे गेले? सुधाकरराव. सुधाकरराव आणि या शिवंतबाई, या दोघांच्याही पुढाकाराने आज
तुमच्या गावामध्ये शौचालय बांधलं गेलंय म्हणजे त्या निमित्ताने तुमच्या गावात आरोग्याचं पहिलं पाऊल पडलेलं आहे की नाही. आपण मंडळी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची ती म्हणजे नुसतं शौचालय बांधून उपयोग नाही, तिथे तुमचं काम संपत नाही, तर त्याचा नियमितपणे वापर केला गेला पाहिजे. काय नाहीतर संडास राहील जागीच आणि तुम्ही जाल तांब्या घेऊन उघड्यावरच काय लाजतायत. तर मुद्दा हा की शौचालय बांधणं आणि त्याचा उपयोग करणं आणि त्याची निगा राखणं हे अतिशय महत्वाचं, त्याची स्वच्छता राखणं हे अतिशय महत्वाचं आहे. सर आता दोन खड्ड्यांच्या शौचालयाचं तंत्र आम्हाला समजलं, पण फार पूर्वीपासून लोक सेप्टिक टँकचे संडास पण वापरतात, म्हणजे त्यांच्यामध्ये आणि याच्यामध्ये नेमका काय फरक आहे? बराच फरक आहे. अच्छा. पूर्वीच्या काळी आपल्याला सेप्टिक टँकशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता, त्यामुळे लोक सेप्टिक टँक बांधायचे. पण आता असं लक्षात आलं आहे की सेप्टिक टँकपेक्षा दोन खड्ड्याचा संडास हा आरोग्याच्या दृष्टीने, सोयीच्या दृष्टीने, किमतीच्या दृष्टीने सगळ्यात चांगला संडास आहे. अच्छा. खड्ड्यांच्या संडासाचे फायदे कळाले आम्हाला आता, पण आता सेप्टिक टँकचे नेमके तोटे काय ते समजावून सांग. सेप्टिक टँकमधनं जे पाणी बाहेर येतं ते गावच्या गटारामध्ये मिसळतं, काही कोळा त्याची डबकी होतात किंवा ते नदी नाल्याला मिसळतं आणि मग त्यातले जे रोगजंतू असतात ते डास, माशा इत्यादींच्या वाटे सगळीकडे पसरतात. त्यामुळे खरं म्हणजे सेप्टिक टँकला मी रोग प्रतिबंधक संडास म्हणणारच नाही, सेप्टिक टँक हा रोग प्रसारक संडास आहे. एवढंच नव्हे तर हा जो वायू आहे हा पर्यावरणाला देखील अत्यंत घातक आहे, त्यामुळे एकूणच सेप्टिक टँक हा गावच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय धोकादायक संडास आहे. अहो पण साहेब आमच्या गावामध्ये फक्त दोनच गावंडी आहेत. अरे फक्त दोनच गावंडी? हो ना. नाही सर एवढेच नाही, अहो आम्ही सगळे आहोतच ना, आम्ही कॉलेज मधल्या आधा मुला मुलींनी यात ट्रेनिंग घ्यायचं ठरवलं, त्यामुळे अगदी गवंडी म्हणून नाही पण निदान समाजसेवा म्हणून आम्हाला काम करता येईलच. उत्तम उत्तम, अगदी जरूर करा. शौचालय आधारच मोठा असे स्वच्छतेसाठी जीवन ही आपले सुखी भावयासाठी घरोघरी शौचालय होता उघड्यावर ना घाण. शौचालय दागिना घराचा घर सुंदर होत असे, छान स्वच्छ लखलखते दर्पण जसे. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की प्रत्येक घरामध्ये जर शौचालय बांधलं गेलं तरच गाव स्वच्छ राहील. एक माणूस देखील गावाच्या बाहेर शौचाला गेला तर संपूर्ण गावाच्या आरोग्याला धोका असेल. तुम्ही म्हणता ते ठीक आहे साहेब, पण खर्चाचं काय? आणि तुम्हाला अगदीच पैशाची अडचण असेल ना समजा, तर एकावेळी दोन खड्डे घ्यायची काय गरज नाही आहे, एकावेळी एक खड्डाही घेऊ शकता, दुसरा खड्डा नंतर घ्यायचा, त्याच्यातनं तुमचे साधारणतः 300 रुपये वाचू शकतात. कळलं का? आणि विटांच्याच बांधकाम करायला पाहिजे असंही काही नाही आहे, विटांच्या ऐवजी तुम्ही स्थानिकरित्या मिळणारा खडक असेल त्याचा देखील वापर करू शकता, त्याने सुद्धा तुमचा खर्च कमी होऊ शकतो. कळलं? आणि सर जर आठ कुटुंबांनी एकत्र मिळून जर 3-4 संडास बांधले तर खर्च कमी नाही का होणार? अशा प्रकारच्या संडासांना आम्ही सामूहिक संडास असं नाव देतो. सामूहिक शौचालयाचा विचार अपवादात्मक परिस्थितीत करायचा आणि वैयक्तिक शौचालयाचा प्रयत्न आपला जास्तीत जास्त गावाच्या हिताच्या दृष्टीनं, आरोग्याच्या दृष्टीनं आपण करायला पाहिजे. हां, आणि त्यासाठी दुसरा एक पर्याय असू शकतो, तो म्हणजे चराचा संडास. म्हणजे कसं? म्हणजे तुमच्या घराच्या बाजूला जी जमीन असेल त्याच्यामध्ये एक साधारण 9 इंच रुंद, 2 फूट खोल आणि 2 फूट लांब असा एक खड्डा खाणायचा आणि त्याच्यावर बसण्याकरता विटा किंवा लाकडी फळ्यांचा वापर करायचा की झाला तुमचा संडास तयार. या चराच्या संडासामुळे लग्नसराई किंवा यात्रेच्या निमित्ताने गावात आलेल्या लोकांची सोयही होते, त्यामुळे गावात घाण न राहता रोगराईचा धोका देखील टळतो. हां, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची ती म्हणजे त्या चऱ्यामध्ये, त्या खड्ड्यामध्ये जो काही मळ साठेल त्याच्यावर कायम माती टाकायला विसरायचं नाही, कारण त्याच्यामुळे कसं, माती टाकल्यामुळे ती विष्ठा झाकली जाते, त्याच्यावर माशा बसत नाहीत आणि रोगजंतू पसरत नाहीत. आणि ज्यावेळेला खड्डा भरेल त्यावेळेला एखादं झाड लावून टाकायचं त्याच्यामध्ये आणि त्याच्या बाजूला दुसरा खड्डा खणायचा, इतकं सोपं आहे की नाही? मग जमेल की नाही?
जमल असं वाटतंय, प्रयत्न करून तर पाहूया. अरे वा, करायचं ना प्रयत्न. चला चला तर मग ताबडतोब तयार व्हायला लागूया आपण काय. पण मंडळी आणखीन एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे, ती कायम लक्षात ठेवायची की हा जो काही संडास आहे तो पाण्याच्या स्त्रोतापासून लांब बनवायचा, जेणेकरून पिण्याचं पाणी दूषित होणार नाही. आता पाण्याचा स्त्रोत म्हणजे नळ, विहिरी, हातपंप वगैरे. पण साधारणतः हे अंतर किती असलं पाहिजे? हे अंतर महत्वाचं काय तर रोगजंतूंच्या प्रसाराच्या दृष्टीने. शौचालयापासून जे रोगजंतू जमिनीमध्ये पुढे सरकतात ते उताराच्या दिशेने 10 फूट किंवा 3 मीटरपर्यंत जातात, चढाच्या दिशेने 1 मीटरपर्यंत जातात 3 फूट, आणि दोन्ही बाजूंनी साधारणपणे 1.5 मीटर किंवा 5 फुटापर्यंत जातात. शौचालय नेहमी शक्य तितकं पाण्याच्या स्रोताच्या खालच्या दिशेला असावं, उताराच्या दिशेला असावं, आणि ते कमीत कमी 10 फूट लांब असावं. हे बरं सांगितलं साहेब, म्हणजे संडास बांधताना आम्ही तशी काळजी घेऊ. अरे वा, तुमचं हे सगळं काम समजून घ्यायचा, तुमचा उत्साह फार चांगला आहे. सर, वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये जर संडास बांधायचे असतील तर त्यासाठी काही वेगळं तंत्र आहे? हा, कारण माझ्या आजोळी समुद्रकाठची पाणथळ जमीन आहे, तशी असेल तर. किंवा 1.5-2 फूट वरती मुरुम आणि खाली खडक अशी जमीन असेल तर. आणि काळे चिकन माती असेल तर. पण सर, मुरमाड जमीन असेल तर. नाही, काय आहे, जमीन कुठलीही असली तरी तंत्र तेच राहणार, कळलं. फक्त काय, वेगवेगळ्या जमिनीनुसार पाझर खड्डा बांधायचं तंत्र बदलेल. आमच्या काही कार्यकर्त्यांनी निरनिराळ्या प्रकारच्या जमिनींमध्ये शौचालयाची बांधकामं केलेली आहेत, तर त्याच्यावर आम्ही काही फिल्म्स देखील तयार केलेले आहेत. तर आज आपण त्यातले काही भाग बघूया की जेणेकरून आपल्याला चांगली माहिती मिळेल. पाणथळ जमिनीवर 2 खड्ड्यांच्या शौचालयाचं बांधकाम. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा गावातील खाडीच्या किनारी वसलेली वरची केरवाडी ही वस्ती. इथल्या जमिनी खालच्या पाण्याची पातळी फार वर, म्हणजे जमिनी खाली 3 फुटांपासून आहे. तिथल्या लोकांच्या मनात प्रश्न होता की अशा ठिकाणी 2 खड्ड्यांची शौचालय कधी बांधता येतील का? अहो, हे तर सहज शक्य आहे. ओहोटीच्या वेळी पाण्याची पातळी कमी असताना बांधकाम सुरू केल्यास अतिशय सोपं होतं. कोकणात विटा मिळायला कित्येकदा अडचणी, अशा वेळी तिथे निसर्गतः मिळणाऱ्या लाल रंगाच्या जांभा दगडाचे तुकडे वापरून खड्डे बांधता येतात आणि चौथऱ्यासाठी त्याचे चिरेही उपयोगात आणता येतात. इथल्या लोकांची घरं परंपरागततेनं भरतीच्या पाण्याचा परिणाम होणार नाही अशा पद्धतीनं उंच चौथऱ्यावर बांधलेली असतात. तेवढीच खड्ड्यांची उंची घेऊन खड्ड्यांचं बांधकाम आवश्यक उंचीपर्यंत जमिनीच्या वर करून घ्यावं आणि नेहमीप्रमाणेच बांधकाम करावं. बैठक आणि खड्ड्यांच्या भोवती सुमारे 5-6 फूट अंतरापर्यंत मातीचा भराव करावा. अशा खड्ड्यांमध्ये विष्ठा किंवा मैला पाण्यामध्येच पडल्यास त्याबद्दल काळजी करण्याचं काहीच कारण नाही, कारण पाण्यामध्ये देखील विष्ठेचं विघटन होतच असतं. अनेक लोकांना उगीचच भीती वाटते की पाणी खड्ड्यातून वर आलं तर काय. त्या दृष्टीनं एक लक्षात ठेवायचं की पाणी नेहमीच समपातळीत राहत असतं. जमिनीच्या पाण्याच्या पातळी वर पाणी येणं कधीच शक्य नाही. तसंच आडोसा म्हणून विटांच्या भिंतींच्या जागी झापांचा वापर केल्यास अतिशय कमी खर्चातील संडास तयार होऊ शकतो. मुरमाड आणि खडकाळ जमिनीवर 2 खड्ड्यांच्या शौचालयाचं बांधकाम. हे गाव आहे आरेवाडी, सांगली जिल्ह्यातलं. गावाच्या काही भागातली जमीन 1.5-2 फुटापर्यंत मुरमाड आहे आणि त्याखाली खडक लागतो. अशा ठिकाणी काय करावं असा प्रश्न होता. अशा ठिकाणी जितकं खणता येईल तितकं खणायचं. समजा जमिनीमध्ये 2 फूट खणता आलं तर तिथूनच बांधकामाला सुरुवात करून खड्डे 4 फुटापर्यंत बांधून द्यायचे. त्यामुळे खड्ड्याचा भाग जमिनीच्या वर येईल, संडासाची बैठक सुद्धा खड्ड्याच्या वर 1 फूट उंचीपर्यंत येईल. याप्रमाणे बांधकाम पूर्ण झालं की बैठक आणि खड्ड्याच्या भोवती मुरुम मातीचा भराव करावा. हा भराव
खड्डे आणि बैठकीच्या भोवती सुमारे 5-6 फुटापर्यंत पसरायचा. अशा पद्धतीनं भराव केलेला संडास अगदी व्यवस्थित राहतो. मुरमाड जमिनीवर दोन खड्ड्यांच्या शौचालयाचं बांधकाम. आरेवाडीच्या काही भागातील जमीन पूर्ण मुरमाड आहे. अशा प्रकारच्या जमिनीत खड्डे आणि बैठक नेहमीच्याच पद्धतीनं करावे. किंबहुना अशी जमीन खड्ड्यांच्या शौचालयासाठी अत्यंत योग्य समजली जाते. पक्का न ढासळणारा मुरूम असल्यास खड्ड्याचं पूर्ण बांधकाम करण्याची सुद्धा गरज राहत नाही. खड्ड्याच्या वरील एका फुटासाठीच एकेरी विटेचं बांधकाम झाकणांच्या आधारासाठी केलं तरी चालतं. अशा पद्धतीनं बांधलेली शौचालयं खूप व्यवस्थित चालतात. काळ्या जमिनीवर दोन खड्ड्यांच्या शौचालयाचं बांधकाम. सांगली जिल्ह्यातील कवठे पिरान हे गाव. जमीन काळ्या भुसभुशीत मातीची. इथल्या लोकांचा प्रश्न वेगळाच होता. अशा जमिनीत शौचालयाच्या खड्ड्यांचं बांधकाम केल्यास ते भेगाळण्याची शक्यता आहे असं त्यांना वाटत होतं. अहो, पण यावरही उत्तर आहेच. 8-10 फूट खोल खड्डे घेतले तरी काळी मातीच लागते. अशा ठिकाणी पाणी नीट शोषलं जाण्याच्या दृष्टीनं खड्डे जास्त म्हणजे 6 फूट व्यासाचे घ्यावे. बांधकाम गोल पद्धतीनं करून आतील व्यास 3 फूटच ठेवून एकेरी विटेनं करावं. या खड्ड्यांच्या भिंतीच्या बाहेरच्या बाजूनं सभोवताली वाळू किंवा मुरुमाची भर घालावी. यामुळे दोन गोष्टी साध्य होतात. एक तर विटेचं बांधकाम भेगाळण्याची शक्यता कमी होते, तसंच काळ्या मातीत पाणी शोषलं जाण्याच्या दृष्टीनं जास्त मोठा पृष्ठभाग मिळतो. यामुळे दोन खड्ड्यांचं शौचालय व्यवस्थित चालू राहण्यास काहीच अडचण येत नाही. ते दिवस आम्हाला संडास नव्हते, त्यामुळे राणा मनात संडासला जाण्याची पाळी होती. म्हातारं कोतारं माणसांना भयंकर अडचण होती. आता घरा शेजारी संडास झाल्यामुळे आमची सगळी भीती नाहीशी झाली. काळ्या जमिनीत बांधकामाची दुसरी पद्धत म्हणजे फेरो सिमेंट पद्धतीचं बांधकाम. खड्ड्यांसाठी फेरो सिमेंट पॅनल अथवा RCC गोल रिंग 3 फूट व्यासाच्या आणि सुमारे 1.5-1.5 इंच जाडीच्या भिंती करून शौचालयाच्या बैठकीचा भाग आणि जमिनीतील खड्ड्यांचं बांधकाम फेरो सिमेंटनं सुद्धा करता येतं. फेरो सिमेंटच्या बांधकामासाठी 5 मिलीमीटर व्यासाची लोखंडी सळी आणि कोंबडीची जाळी म्हणजेच चिकन मेश वापरून केलेल्या सांगाड्यावर 1:3 या प्रमाणात सिमेंट आणि वाळूच्या मिश्रणाचा गिलावा करावा. फेरो सिमेंटचं बांधकाम एकसंध असल्यामुळं ते खचण्याची किंवा भेगाळण्याची शक्यता उरत नाही आणि ते अनेक वर्ष टिकतं. मात्र मित्रांनो, शौचालयाच्या बांधणीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे शौचालयासाठी घेण्यात येणारे खड्डे आणि वेगवेगळ्या प्रकारची मलपात्र. कळलं सर? तुम्ही आतापर्यंत जे काही सांगितलं ते आमच्या ध्यानात बसलं. व्हेरी गुड. तरी पण खड्ड्यांचा आकार गोल असावा की चौकोनी? नाही नाही नाही, खड्ड्यांचा आकार हा गोलच असणं जास्तीत जास्त योग्य आहे. कारण काय आहे की गोल खड्ड्यामध्ये त्या गोलाईचा असा छान कमानीसारखा जो काही परिणाम मिळतो ना, त्यामुळे एकेरी विटेच्या खड्ड्याला सुद्धा खूप मजबूती येते. आणि हे खड्डे तुम्हाला सांगतो अगदी 30-40 वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त वर्ष टिकू शकतात. कळलं? त्यामुळे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की गोल आकारामुळे विटा सुद्धा कमी लागतात त्या बांधकामाला, हो की नाही? आणि त्यामुळे खर्च सुद्धा वाचतो. ते जर चौकोनी विटेचं म्हणजे चौकोनी एकरी विटेचा खड्डा असेल तर तो भेगाळण्याची किंवा ढासळण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. त्यामुळे खड्डा हा गोल असणं जास्ती योग्य. कळलं? सर, हे खड्डे शौचालयाच्या मागच्याच बाजूला असायला हवेत का? म्हणजे कसं, कधी कधी जागा पुरेशी नसते म्हणून विचारलं. जागा पुरेशी नसते, वा नाही, खरं तुझं म्हणणं बरोबर आहे. पण ह्या अशा प्रकारच्या शौचालयांसाठी जागा हा अडचणीचा विषय नाहीच आहे. मुळे त्यामुळे खड्डा म्हणजे हा त्या शौचालयाच्या मागच्याच दिशेला असायला हवा, मागच्याच बाजूला असायला हवा असं अजिबात नाही. अजिबात नाही. काय संडासाचं भांडं जे आहे त्या भांड्याच्या खाली आपण जो ट्रॅप किंवा जो कोंबडा वापरतो ना, तो कुठल्याही दिशेला फिरवता येतो, कुठल्याही दिशेला. त्यामुळे तुम्हाला जशी जागा उपलब्ध असेल ना तसं तुम्ही खड्डा कुठेही घेऊ शकता, अगदी तुमच्या स्वयंपाकघरात सुद्धा घेऊ शकता. काय चाललंय सर? असली चर्चा. सर, खड्ड्यांची माहिती आम्हाला जाधव सरांनी एकदम नीट समजून सांगितली. बर, पण त्या संडासाच्या भांड्यांचे जे प्रकार आहेत ना त्याबद्दल थोडी माहिती सांगता का? बरोबर.
संडासाची जी भांडी आपण नेहमी वापरतो ती एक दोन तीन प्रकारची आपल्याला मिळू शकतात. सगळ्यात प्रथम आपण किंवा लोक त्याला प्राधान्य देतात ते सिरॅमिकच्या भांड्याची. सिरॅमिक म्हणजे चिनी मातीची भांडी. ती चकचकीत दिसतात, गुळगुळीत असतात, साफ करायला सोपी असतात, त्यामुळे लोकांना ती आवडतात. अर्थात त्याची किंमतही जास्त असते, काही प्रमाणामध्ये उपलब्धतेची अडचण काही वेळेला असू शकेल. दुसरा प्रकार जो आपल्याला उपलब्ध आहे तो प्लास्टिकच्या मलपात्रांचा. आता नवीन ती तयार व्हायला लागली आहेत. ही किमतीला स्वस्त पडतात, वापराच्या दृष्टीने ती सिरॅमिकच्या भांड्यासारखीच असतात आणि एकूणच किंमत कमी करण्याच्या दृष्टीने मग ती महत्त्वाची ठरतात. तिसरा जो प्रकार आहे तो मोझेकच्या भांड्याचा, म्हणजे आपल्या घरात आपण जी मोझेकची फरशी वापरतो तशा प्रकारच्या मटेरियल्सची ती भांडी देखील टिकतात चांगली, किमतीला स्वस्त पडतात, पण ती एवढी चकचकीत आणि आकर्षक नसल्यामुळे लोकांना ती फारशी पसंत पडत नाही. लोकांना जे भांडं पाहिजे असेल ते त्यांना आपण घेऊ द्यावं. अजून एक शंका होती, ही भांडी मिळतात कुठे? ही भांडी तुम्हाला बघा जिल्हा परिषदेच्या संपूर्ण स्वच्छता अभियान कक्षामध्ये मिळू शकतात किंवा पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये मिळू शकतात किंवा ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये सुद्धा मिळू शकतात. साहेब, तुमच्या प्रशिक्षणानं आमचा आत्मविश्वास वाढलाय. सगळ्या गावात शौचालय बांधून झाल्याबगर आम्ही थांबणारच नाही. हा, आता हे सर्व मला समजलं. मी पण मामाच्या घराच्या बांधकामाच्या वेळेस कसं संडास बांधायचं हे मी नक्की सांगेल. काय मग सचिन साहेब, आता तुमच्या गावाचं नाव अस्वच्छ गावांच्या यादीतनं काढून टाकणार ना? एवढंच नाही सर, पुढल्या वर्षी 100% घरात शौचालय बांधून आणि वापरात आणून निर्मळ ग्राम पुरस्कार मिळवू. आरोग्याची गुरुकिल्ली ही किती युगांनी भवसे, छान स्वच्छ लखलखते दर्पण जसे. हो गाव आपले असावे असे असावे असे, छान स्वच्छ लखलखते दर्पण जसे, छान स्वच्छ लखलखते.